लोकसभा निवडणुकीत 5 टप्प्यातील मतदान पार पडले आणि आता 6व्या टप्प्यातील मतदान हे 25 मे रोजी पार पडणार आहे. भाजपकडून पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला जातोय. तर यंदा 400 पेक्षा जास्त जागा मिळतील असाही विश्वास भाजपचे नेते व्यक्त करतायत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेते मात्र भाजप पराभूत होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत. आता या लढाईत कोण उजवं आणि कोण डावं ठरणार हे आपल्याला 4 जूनलाच कळून येईल. मात्र मागच्या निवडणुकीत असे काही मतदारसंघ होते जिथं उमेदवारातल्या जय पराजयाचं अंतर हे अतिशय कमी राहिलं होतं, त्यामुळे आताही या मतदारसंघांमुळे धाकधूक वाढलेली आहे. तर पाहूयात हे मतदारसंघ नेमके कोणते होते जिथं जय पराजयाचं अंतर हे अतिशय कमी राहिलं होतं. काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात दोन्ही उमेदवारात जय पराजयातील अंतर हे 6676 मतांचं होतं. अंदमान निकोबारमध्ये काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा आणि विशाल जॉली यांच्यात लढत झाली होती. यामध्ये कुलदीप शर्मा हे विजयी झाले होते आणि या दोन्ही उमेदवारात मतांचं अंतर फक्त 1407 इतकं कमी राहिलेलं होतं. पश्चिम बंगालमधील आरामबाग मतदारसंघात TMCच्या अपरूपा पोद्दार या विजयी झाल्या होत्या. त्यांनी विरोधी उमेदवार तपन कुमार राय यांचा फक्त 1142 मतांच्या फरकाने पराभव केला होता. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील लढत सुद्धा अटीतटीची झाली होती. इथं मतविभाजनाचा फायदा होऊन MIMचे इम्तियाज जलील हे निवडून आले होते आणि त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा 4492 मतांनी पराभव केला होता. तेलंगणातील भोंगीर या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोमाटी रेड्डी व्यंकट रेड्डी यांनी भारत राष्ट्र समितीच्या बोरा नरसय्या गौड यांचा 5219 मतांनी पराभव केला होता. चामराजनगर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे श्रीनिवास प्रसाद आणि काँग्रेसच्या आर ध्रुव नारायण यांच्यात लढत झाली होती आणि या लढतीत प्रसाद यांनी 1817 मताधिक्याने विजय मिळवला होता. तमिळनाडूतील चिदंबरम मतदारसंघात थोल थिरू मावलावन यांनी ADMKचे चंद्रशेखर यांचा 3219 मतांनी पराभव केला होता. तर दादरा नगर हवेली या मतदारसंघात भाजपच्या लालूभाई बाबूभाई पटेल यांनी काँग्रेसच्या केतन दहियाभाई पटेल यांचा 9942 मतांच्या फरकाने पराभव केला होता. आंध्र प्रदेशातील गुंटूर या मतदारसंघात TDP उमेदवार असणारे जयदेव गल्ला आणि YSRCPच्या मोडुगुल्ला वेणुगोपाल रेड्डी यांच्यात सरळ लढत झाली होती. या लढतीत जयदेव गल्ला यांनी रेड्डी यांच्यावरती 4205 मतांच्या फरकाने विजय नोंदवला होता. तर बिहारमधील जहानाबादमध्ये JDUचे उमेदवार चंदेश्वर प्रसाद यांनी RJDचे सुरेंद्र प्रसाद यादव यांचा अटीतटीच्या लढतीत 1751 मतांच्या फरकाने पराभव केला होता. याशिवाय छत्तीसगड मधील कांकेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मोहन मांडवी यांनी काँग्रेसच्या बिरेश ठाकूर यांना जोरदार टक्कर दिली होती आणि या निवडणुकीत मोहन मांडवी यांनी 6914 एवढी अधिकची मतं मिळवत विजय खेचून आणला. ओडिशातील कोरापूट या मतदारसंघात काँग्रेसनं बाजी मारली. इथं काँग्रेसच्या सप्तगिरी शंकर उलाका यांनी शानदार प्रदर्शन करत भाजपच्या कौसल्या हिक्का यांचा 3613 मतांच्या फरकाने पराभव केला. तर मछली शहर आणि लक्षद्वीपमध्ये लीड हे हजारांच्या आत राहिलेलं होतं. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फैजल यांनी काँग्रेसच्या हमदुल्ला सईद यांचा फक्त 824 मतांच्या फरकाने पराभव केला. या मतदारसंघात दोन्ही उमेदवारातील लढत ही लक्षवेधी ठरली होती. उत्तर प्रदेशातील मछली शहरमध्ये भाजपचे उमेदवार भोलानाथ उर्फ BP सरोज आणि बसपचे त्रिभुवन राम यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत भोलानाथ यांनी फक्त 181 मतं एवढी अधिकची घेऊन विजय संपादन केला होता. उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघात भाजपचे राजेंद्र अग्रवाल आणि बसपच्या हाजी याकूब यांच्यात लढत झाली होती. इथं अग्रवाल यांनी 4729 मतांच्या फरकाने याकूब यांचा पराभव केला. झारखंडमधील खुंटी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते अर्जुन मुंडा यांना काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी कडवं आव्हान दिलं होतं, त्यामुळे अर्जुन मुंडा यांनी कसा तरी 1445 मतांनी विजय मिळवला. या व्यतिरिक्त मुझफ्फरनगर, खुंटी, रोहतक, संबलपूर, श्रावस्ती, गोवा दक्षिण, श्रीकाकुलम, वेल्लोर, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि जहिराबाद या मतदारसंघात अतितटीची लढत पार पडली होती. या मतदारसंघातही विजयी आणि पराभूत उमेदवारातील मतांचा फरक हा फक्त 10,000 कमी होता. अटीतटीच्या या लढतीत मोठ्या संख्येनं NDAचे उमेदवार विजयी झाले होते. 30 पैकी 15 मतदारसंघात NDAच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे उमेदवार हे 8 मतदारसंघात विजयी झाले होते आणि बाकीच्या जागांवरती MIM आणि बसपांच्या उमेदवारांनी विजय नोंदवला. तर मंडळी, यांसारखंच लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक अपडेट हे सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.